धुळे येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देवपूर धुळे संचलित म्युझिकल एक्सरसाइज ग्रुप द्वारा जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला। योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, राजयोगिनी रीटा दीदी व राजयोगिनी कविता दीदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नेताजी ग्राउंडवर सकाळी 6 ते 7:30 पर्यंत संगीतमय योगा घेण्यात आला। परिसरातून 600 ते 700 लोकांनी यात सहभाग घेतला। यावेळी अपर जिल्हाधिकारी यांनीही योगा करण्यासाठी सहभाग घेतला। यानंतर कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे साहेब, राजयोगिनी रीटा दीदी, राजयोगिनी कविता दीदी, योगगुरु अशोकभाई शिंदे यांचे सुचित्रा दीदींनी औक्षण केले। नंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अपर जिल्हाधिकारी श्री नंदकुमार बेडसे साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। माननीय अपर जिल्हाधिकारी श्री नंदकुमार बेडसे साहेबांच्या हस्ते नेताजी ग्राउंडवर वृक्षारोपणही करण्यात आले। तसेच जागतिक योग दिनानिमित्त जीवनात योगाचे किती महत्व आहे यावर आपले मनोगतही व्यक्त केले। तर राजनंदिनी रीटा दीदी यांनी मेडिटेशनचे महत्व पटवून दिले। योगगुरु अशोकभाई शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुखदेवभाई चित्ते व सुचित्रा राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शैलेशभाई चव्हाण यांनी केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्याताई भावसार, वर्षा पाटील, उज्ज्वला बोरसे, सरला मोरे, शर्मिला पाटील, रजनी ठाकूर, रावसाहेब बेडसे, चौधरी निंबा मिस्तरी यांनी विशेष परिश्रम घेतले। सुभाष विस्पुते, शारदा जाधव, जयराम चौधरी, विकास पवार आणि इतर योगा सेवकांनी मेहनत घेतली। मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। मूलतः मनुष्य प्राणी हा आळशी जास्त असतो, त्यामुळे संगीताच्या माध्यमाने तर होईना, परंतु योगा करण्यास भाग पाडणे आणि त्या माध्यमातून शरीराचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करून घेणे ही एक देखील फार मोठी कला असते आणि ती कला निश्चितच शिंदे सरांनी आपल्या सर्वांमध्ये तयार केली। कारण योगाशिवाय मोठ्या प्रमाणावर आपण जसं आता शिंदे सरांनी सांगितलं, व्याध्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या ज्या असतात त्या दुरुस्त करण्याची क्षमता माझ्यामध्ये केवळ आणि केवळ योगामध्येच असू शकते असं मला वाटतं। मी मागील 25 वर्षापासून जवळपास बॅडमिंटन खेळत आहे, आज पहिल्यांदाच योगा केला पण खूप चांगलं वाटलं। आता बॅडमिंटन खेळतो तो योगाचाच प्रकार म्हणावा लागेल, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुवमेंट्स असतात, हरकत नाही। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो की आपण मागील 2-3 वर्षांपासून सलग योगा या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून करीत आहात। मी पाहते, मी मागे वॉकिंगलाही 2020 मध्ये इथे वॉकिंगला जायचो, त्यावेळेला ज्यावेळेला पाऊस असायचा किंवा इथे चिखल असायचा त्यावेळेला त्या बाजूला आपण योगा करीत होता। म्हणजे अविरतपणे आपण कंटिन्युटी ठेवली या योगामध्ये, त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथम अभिनंदन करतो, कौतुक करतो की अशाच प्रकारचा योगा आपण पुढे कंटिन्यू करावा। मी खास करून काकाजींनी पाहत होते, थोडे थकत होते परंतु करत होते, खरोखरच फार मोठी गोष्ट आहे। कंटिन्यू त्यांच्यामध्ये पाहत क्षमता त्याच्यात चांगली डेव्हलप झालेली त्यांच्यामध्ये योगाची, खरोखरच आम्हालाच कधी कधी शरम वाटते की जेव्हा ते करताय तेव्हा आम्ही का नाही करावं। धन्यवाद काकाजी, असंच आपण योगा या ठिकाणी करत राहावा, कंटिन्युटी ठेवावी। कारण शेवटी कसंही केलं तरी वेगवेगळ्या व्याध्या या दुरुस्त या निश्चितच योगाच्या माध्यमातून होऊ शकतात याची मला खात्री आहे आणि आपल्याला देखील खात्री झाली असणार आहे। आतापर्यंत बऱ्याच जणांचे ब्लड प्रेशर म्हणा किंवा बीपी म्हणा, शुगर म्हणा, या सर्व बऱ्यापैकी तुमच्या नॉर्मल लेवलला आल्या असतील याबद्दल मला देखील गॅरंटी आहे। कारण कितीही म्हटलं तरी आपली एक्सरसाइजच्या माध्यमातून, योगा म्हणजे काय, व्हॉट इज इट, इट इज एक्सरसाइज। एक्सरसाइज आपण घरी मिळत नाही पण या ठिकाणी संगीताच्या माध्यमातून करत असतो, एवढंच जरी कंटाळा येतो या ठिकाणी इतर सर्व करतायत तर लाजे खातर किंवा येणं पण करतो। पण चांगलं आहे, हे टिकून ठेवा, सातत्य ठेवा यामध्ये, एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। पुन्हा एकदा मी शिंदे सर